आजही 24 तास एक पाऊल पुढे। या सोहळ्यामध्ये प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कर्मयोगींचा सन्मान करण्यात आला। दशावतारी कलेसाठी आयुष्य वेचणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आप्पा दळवींना विनोद तावडेंच्या हस्ते मनोरंजन क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आलं। तर बालविवाहाच्या प्रथेविरोधात काम करणाऱ्या जालना जिल्ह्यातल्या अर्चना गरड यांना विनोद तावडेंच्या हस्ते समाजसेवेसाठीचा अनन्य सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। मी उदय निरगुडकर यांना विनंती करते। आज जी 24 ने मला जे म्हणजे जे काय हे मिळून दिला, पुरस्कार मिळून दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रावर आज त्यांनी माझा नाही म्हणजे त्यांनी माझा गौरवच केला मानायला काय हरकत नाही। त्यामुळे मला त्यांचा माझ्या कलेचा समाधान खूप मला अभिमान वाटतो की माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि त्याने मला ते पुढे नेलं, म्हणून मी जो आपले जी 24 आभारही मानतो। जी 24 तासने जी आमची दखल घेतली आणि आमच्या कामाला एक गगन भरारी दिली आणि नवे पंख दिले, नवी दिशा दिली, त्याबद्दल अतिशय अंतकरणपूर्वक शतदा मी जी 24 तासचे आभार मानते आणि धन्यवाद। आणि अशी एक इच्छा व्यक्त करते की जसे आमच्यासारखे दडलेल्या हिऱ्यांना तुम्ही परत संधी दिली, तसे बऱ्याच काही लोकांना संधी द्यावी आणि त्यांनाही कामासाठी पुढे आणखी उत्साह निर्माण करावा। हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपक्रम आहे, कारण समाजामध्ये असे काम करणारे जी लोकं आहेत की ज्यांना अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं काम जी 24 तासने केलेलं आहे आणि या कामामध्ये खरंच जी 24 तासचे मनापासून आभार मानावेसे वाटतात। आमच्या संस्कार गुप्तच्या वतीने मी त्यांचे खरोखर अत्यंत मनापासून आभार मानतो। जी 24 तास हे समाजासाठी मोठं योगदान देत आहेत याचा आम्हाला खास अभिमान वाटतो। तळागाळातल्या आणि कधीही त्यांना अशा तऱ्हेचा गौरव प्राप्त होणार नाही अशा लोकांना शोधून आणणं ह्या समाज कार्याला हॅट्स ऑफ टू जी टी व्ही। झी 24 तास एक पाऊल पुढे।